नमस्कार. म्युझिक मस्ती गप्पा गाणीच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. रसिक हो, एखादी कला किंवा कौशल्य हे उपजीविकेचं साधन म्हणून वापरायचं का? किंवा समजा एखाद्या कलेचा आपल्याला ध्यास असेल तर मग ती कला किंवा त्या कलेचं क्षेत्र हे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून वापरायचं का? या प्रश्नांची उत्तरं खरं तर अनेक व्यावहारिक आणि प्रापंचिक समस्यांवरती आधारित आहेत. पण तरी समजा उत्तर नकारार्थी असलं तरी सुद्धा तो संगीतकलेचा ध्यास सोडायची गरजच नाही आहे. कारण आजकाल तर हौशी कलाकार म्हणून, म्हणजे खरं तर योग्य शब्द वापरायचा झाला तर अव्यावसायिक कलाकार म्हणून, कलेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कलेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये उदंड कार्य करता येतं. आता आज मी हा कला आणि व्यवसाय यांच्यातल्या द्वंद्वाचा विषय तुमच्यासमोर का मांडतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण असं आहे की आजचे आपले जे पाहुणे कलाकार आहेत ते व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. सनदी लेखापाल नाही कळलं? अहो, म्हणजे साध्या सोप्या मराठीमध्ये CA आहेत. तर व्यवसाय आणि CA असलेले आजचे कलाकार हौशीनी स्वतः गाणी लिहितात, ती संगीतबद्ध करतात, स्वतः गातात, स्वतः कीबोर्ड वाजवतात आणि त्याचे अल्बम्स देखील काढतात. तेव्हा स्वागत करूया आजचे आपले पाहुणे कलाकार श्री आदित्य फडके यांचं. आदित्य, म्युझिक मस्ती गप्पा गाणीच्या या स्वरमंचावरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर तुम्ही लहानपणापासून गात आहात आणि वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही खूप बक्षिसं मिळवलेली आहेत, पण तुम्ही सहभाग घेतलेली पहिली स्पर्धा आठवते? शाळा कॉलेजमध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या स्पर्धा झाल्या. बरं, पण एक अशी स्पर्धा पहिली माझी जिकडे मला खूप शिकायला मिळालं म्हणजे आऊजुमे गाय नावाची स्पर्धा होती. बरं. अनु कपूर त्याचे प्रोड्युसर होते. तिकडे मला पहिल्यांदी, कारण तोपर्यंत मी क्लासिकलच गात होतो, तिकडे मला पहिल्यांदी जी जुनी हिंदी गाणी आहेत, मदन मोहन, SD बर्मन, शंकर जयकिशन, ही बसवायची आणि सादर करायची संधी मिळाली. तिकडे मला खूप शिकायला मिळाली, त्यामुळे ती पहिली महत्वाची अशी माझी स्पर्धा म्हणताय. स्पर्धा म्हणताय आणि प्रशिक्षण सुद्धा म्हणताय. हो हो, खरंच खूप शिकायला मिळाली. आणि मग तुम्ही स्वतः कवितांना चाली लावण्याचा सिलसिला सुरू झाला, हा साधारणपणे कुठल्या वयापासून? कसं झालं बेसिकली की दुसरी तिसरीत असताना शास्त्रीय गायन शिकायला सुरुवात झाली. ते पण असं झालं की मी पूर्ण कॉस्मोपॉलिटन ह्याच्यात वाढलेलो आहे. माझी शाळा कॅथलिक होती, कॉलेज माझं गुजराती होतं आणि घरी मराठीच होतं कायम, त्यामुळे कुठेतरी माहीत नाही पण त्याचा खूप प्रभाव झाला. म्हणजे मला खूप वेगवेगळं ऐकायला मिळालं. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना क्रिसमस कॅरल्स पण ऐकायचो, गुजराती इकडे त्यांची फोक सॉंग्स ऐकत होतो, घरी मराठी गाणी ऐकत होतो पण आणि क्लासिकल शिकत होतो. पण कंपोजिंगला खूप उशिरा सुरुवात झाली, अशा अर्थाने की जनरली काय होतं, आपण आपल्या मराठीची पुस्तकं असतात तर कवितांना आपण लक्षात ठेवण्याकरता सगळी मुलं जी नवीन पॉप्युलर अशी हिंदी गाणी असतात त्यांच्या चालीवरती ती पाठ करायचा प्रयत्न करतात. मीही तसं करत असत. पण नंतर नंतर काय व्हायला लागलं की कविता वाचताना मी काहीतरी गुणगुणायचं, मला लक्षात यायचं, अरे हे तर प्रचलित चाली नाही वाटत, काहीतरी वेगळं वाटतं. तेव्हा मला कंपोजिंग काय असतं वगैरे काही प्रकार माहिती नव्हता. म्हणजे मग मी असं काही मित्रांशी बोललो, माझ्या म्युझिशियन मित्र जे होते ते म्हणाले, अरे तू कवी, तू चाली करतोयस. मग मी हळूहळू त्याचा अभ्यास करायला लागलो, कसं कंपोजिंग होतं, काय करायचं आपण, आणि असं असं करतो कंपोजिंगकडे मी वळलो म्हणजे गाण्याकडून. मग हा जो कंपोजिंगचा म्हणजे संगीत रचनांचा अभ्यास केला तुम्ही तुमच्या म्युझिशियन मित्रांच्या बरोबर, तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतरची पहिली रचना आठवते का? हो, मग सादर करणार आमच्यासाठी. दर्शन देता विनंती का नानाता अवतार नया अवतार गाओ नया नया
वा, अतिशय सुंदर आणि लढीवाळ अशी चाल होती. धन्यवाद. आणि तुम्ही गायलात सुद्धा खूप छान. धन्यवाद. पण हे ननया ननया अवतार घ्या म्हणजे कळलं नाही काही? माझे गुरु आहेत नाना महाराज सराणेकर इंदोरचे, तर हे त्यांच्यावरती त्यांच्या मठात गेले असतानाही मला सुचली. म्हणजे दरवेळी तुम्ही अनुभव केला असेल तर जेव्हा काही वाईट गोष्टी होत होत्या तेव्हा देव कायम अवतार घेऊन यायचा. म्हणजे जरी मी माझ्या गुरूंकरता लिहिली असली तरी ती युनिव्हर्सल आहे, तर तसं माझं एक म्हणणं होतं देवाकडे. बरोबर. की आता इतकं सगळं चाललंय तर एक अवतार घ्या आता तुम्ही आणि या. अरे वा, खूपच छान होतं. धन्यवाद. तुम्ही एक अल्बम सुद्धा केलाय हिंदी गाण्यांचा होरायझन म्हणून, आणि त्यातल्या रचना सगळ्या तुम्ही स्वतः लिहून स्वतः संगीतबद्ध केल्यात. तर मग आधी चाल सुचते की आधी शब्द? ऍक्च्युली हे बघा, गाण्याचं कसं तुम्हालाही माहिती आहे, ही कला आहे, हे काही गणित नाही की बाबा हा प्रश्न त्याचा हा फॉर्म्युला आणि हे उत्तर. त्यामुळे ती एक मी म्हणतो फ्लेक्सिबल सगळी गोष्ट आहे ती. कधीतरी असं होतं शब्द आधी सुचतात, चाल नंतर सुचते. कधी कधी चाल आधी कधीच बांधलेली असते पण शब्द समाव ते एक इन्स्पिरेशन पॉईंट येत नाही. एक दिवस, आठवडा, कधी कधी महिना पण निघून जातो आणि कधी कधी शब्दच चाल घेऊन येतात. म्हणजे असं होतं की आपण दोन्ही चाल आणि शब्द दोन्ही एकत्र ट्रेनमध्ये प्रवास करताना अंधेरीला बसले की चर्चगेटपर्यंत मुखडा आणि दोन्ही अंतर पटकन सुचून जातात असंही होतं. अरे त्यामुळे असं काही सांगता येत नाही. मग आता ही चाल आणि शब्द यांचा जो प्रवास आहे तो तुम्ही एकट्यानेच आता आमच्या पुढे सादर करावा, एखादं हिंदी गाणं तुम्ही सादर करावं अशी विनंती आहे. जरूर. खामोशी सुनती है तेरी है एक सदा, खामोशी सुनती है तेरी है एक सदा, जाने जा तेरे अब मुझे से जिया जाए ना जाने जाने जा जाने जा. वा वा, खूपच छान रचना होती ही सुद्धा. धन्यवाद. बरं आदित्य, एक संगीतकार म्हणून बरेच वेळेला असं होतं की एखादा स्वरांचा समूह मनामध्ये कुठेतरी रुंजी घालत असतो, मग हळूहळू त्याची चाल बनते, मग त्या चालीला एक आकृती बंद येतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती शब्द सुचतात. बरोबर. या अशा पद्धतीने या प्रक्रियेने एखादं गाणं कधी बनलंय का? हो, झालंय ना. मी क्लासिकल शिकत असताना एक ठुमरी कंपोज केली होती. बरं. मग अनेक वर्षांनी जसं माझा हिंदी उर्दूचा अभ्यास वाढायला लागला तसं मी 2-1 वर्षांनी त्याच्यावरती शब्द लिहिले. बरं. आणि त्यानंतर जेव्हा मी प्रोग्रामिंग आणि अरेंजमेंट हे सगळं शिकलो तेव्हा तसं मी प्रोग्रामिंग वेस्टर्न ढंगाने केलं. बरं. असं करून ते गाणं जवळजवळ 3-4 वर्ष बनायला लागली. पण आता ते यूथला पण अपील होते, म्हणजे ठुमरी आहे पण ती वेस्टर्न अरेंजमेंट असल्यामुळे सगळ्यांना आवडते असं. अरे वा, मग आम्हाला ऐकवणार? नक्की. आजा रसिया काटे नहीं रे, तेरी यादें तेरी बातें, तेरी यादें तेरी बातें सताए मोहे, अब ना ही चैन देखो ये पल रुके हैं तेरे लिए पिया, अब भी तो जल रहा है तेरे नाम का दिया, कहे तो तुमसे क्या कहे, दिल है बेचे सपनों से भरी आखे, नीर से भरे आदित्य. आता मला असं सांगा की
अनेक मराठी कवितांना आणि गझलांना तुम्ही स्वरबद्ध केलेलं आहे आणि अगदी सुरेश भटांपासून ते आजकालच्या नवीन पिढीतल्या कवींपर्यंत तुम्ही संगीतबद्ध केलेलं आहे त्यांना. पण जुन्या जाणत्या गीतकारांपेक्षा कवींपेक्षा सुद्धा नवीन कवींवरती तुमचं जास्त प्रेम आहे असं का? नाही नाही असं नाहीये खरं, पण कसं आहे की आता खूप मोठे कवी होऊन गेले प्रश्नच नाही, पण त्याकाळी ते संगीतकार होते, त्यांनी छान त्यांच्या चाली बांधल्या. तर मला असं कुठेतरी वाटतं जर मी नवीन जनरेशनचा जर संगीतकार आहे तर माझ्याच वयाची जी मुलं आहेत ती पण खूप छान छान लिहित आहेत, बरं, तर त्यांची गाणी जर घेऊन गेली तर आम्ही सगळे वर येऊ शकू असा माझा एक प्रयत्न आहे. बाकी काही बरोबर, पण यांचे कविता चांगल्याच आहेत, प्रश्न मला आवडतं इनफॅक्ट कंपोज करायला त्यांच्या, पण नवीन लोकांच्या पण करायला मजा येते मला. बरोबर आहे. आता कविता जुन्या जाणत्या कवींच्या असोत किंवा नवोदित कवींच्या असोत, पण कवीला जो एक कवितेमध्ये आशय मांडायचा असतो तो संगीतकार म्हणून एखाद्या गीतामध्ये पूर्णपणे आणता येऊ शकतो का? हो पण आणि नाही पण. तसं असं उत्तर आहे की कवी आणि संगीतकार दोघं वेगळी लोक असतात, त्यामुळे त्यांच्या सेन्सिबिलिटीज, त्यांना काय त्याला काय म्हणायचं आहे, ह्याला काय म्हणायचं आहे, थोडं वेगळं असू शकतं. त्यामुळे असं असू शकतं की बाबा कवीला खरं हे म्हणायचं होतं, पण संगीतकारच्या चालीतून थोडंसं आपल्याला वेगळं दिसतं. पण कधी कधी जर खरंच त्याला आशय कळला नक्की कवितेत त्याला काय म्हणायचं आहे आणि त्या रागावर बेस किंवा तशा नोट्स कॉर्ड्सने जर लावल्या तर एक छान मूड, सेम मूड दोघांचाही बनवू शकतो. बरोबर, फारच छान. आता मला असं सांगा की मुंबई विद्यापीठाचा म्युझिक कंपोजिशन आणि डिरेक्शन, म्युझिक डिरेक्शन हा कोर्स तुम्ही केलेला आहे, पण अशा तऱ्हेचा एखादा फॉर्मल कोर्स केल्यानंतर त्याचा खरोखरच प्रतिभेशी काही संबंध आहे का? म्हणजे चाली सोसण्याला त्याचा कितपत फायदा होतो हाच प्रश्न माझ्या मनात होता आणि म्हणून मी एनरोल केलं. मी खूप मित्रांकडून ह्याच्याबद्दल ऐकलं होतं आणि मला पण लक्षात आलं की आपण मी गाणं शिकलो, पियानो एका फादरकडे शिकलो होतो चर्चमधल्या, तर म्हटलं संगीत म्युझिक देणं कसं शिकवू शकतील, म्हणून मी स्वतःला ॲक्च्युली एनरोल केलं. तर अनिल मोहिलाचे डिरेक्टर होते, दोन खूप चांगल्या गोष्टी झाल्या, म्हणजे एक की खूप मोठे संगीतकार आम्हाला आले आणि ते लेक्चर देते, म्हणजे जगजीत सिंग होते, यशवंत देव होते, असे बरेच वेगवेगळ्या जॉनरची लोकं आली होती, तर ते कसे चाली बांधतात हे त्यांनी आम्हाला शिकवलं, म्हणण्यापेक्षा त्यांचे अनुभव सांगितले, त्यातून ही लोक कसा विचार करतात हे एक कळलं. आणि दुसरं, तोपर्यंत मी फक्त कविता करायचो, चाल बांधायचो आणि कीबोर्डवरती जस्ट कॉर्ड्स देऊन गात होतो, पण त्याचं गाणं कसं बनतं, प्रोग्रॅमिंग, अरेंजमेंट, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स रेकॉर्डिंग, व्हॉइस डबिंग, एडिटिंग, मिक्सिंग, मास्टरिंग, हे सगळं जे प्रोसेस अगदी डिटेलमध्ये नाही शिकता आली, पण हे असं बनतं. मग हळूहळू मी एक एक तशी लोकं पकडून त्यांच्याकडून शिकून प्रयत्न केला, पण एक सुरुवात होऊन दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची फायनल एक्झाम म्हणजे आम्हाला एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. बरं, तर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल त्याची जी होती ती तुम्हाला तुम्ही संगीत देऊन प्रोग्रॅमिंग करून मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्टुडिओमध्ये एक गाणं रेकॉर्ड करायचं. बरं, तर ती पहिली संधी मिळाली, तिकडून मग पुढे अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या अजून कमी. हां, म्हणजे थोडक्यात संगीताचं किंवा संगीत दिग्दर्शनाचं तंत्र. हां, तंत्र एक्झॅक्टली, ते तिकडे खूप शिकता आलं. बरोबर आहे, पण एकूणच नवीन पिढीचा तंत्रावरती खूप विश्वास आहे आणि तसा तो तुमचा देखील आहे. विशेषतः तुम्ही आता एवढे उच्च विद्या विभूषित म्हणजे सीए वगैरे असल्यामुळे तो तंत्रावरती जास्त विश्वास असणं स्वाभाविकच आहे. तर त्याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की बरेच वेळेला म्हणजे तरुण पिढीतले अनेक लोक किंवा अगदी आमच्यासारखे सुद्धा संगीत देतात, गाणी रेकॉर्ड करतात, त्याचे अल्बम काढतात, पण ते लोकांच्या पर्यंत दुर्दैवाने पोहोचतच नाहीत. म्हणजे लोकांची सुद्धा आजकाल प्रवृत्ती दुकानांमध्ये जाऊन सीडी विकत घेण्यासारखी नाही. तर अशा वेळेला तुम्ही सोशल मीडियाचा संगीताच्या प्रसारासाठी आधार घेतलेला आहे, मग ते युट्यूब असो किंवा आणखीन इंटरनेट असो, तर याचा एकूण वापर तुम्ही कसा करता आणि याचा फायदा काय? फायदा असं तुम्ही जसं म्हणालात की आपली आपली गाणी कोण विकत घेईल, आपण सीडी जर ठेवल्या तर कोणी विकत घेईल का? ऍक्च्युली फिल्म म्युझिक सोडून पण आजकाल इतर म्युझिक फारसं ऐकलं पण जात नाही. तर माझ्यासारखे मी आम्ही इंडिपेंडंट आर्टिस्ट आपण होण्याचे असे आहेत की स्वतःच करतात, असं कशाची असोसिएशन नाही त्यांचं. तर मग अशा लोकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, युट्यूब म्हणा, फेसबुक, तुम्ही काय चांगलं काम केलं, प्रोग्राम केलं, गाणं व्यवस्थित बनव, तुम्ही अपलोड करू शकता. पैसे मिळत नाहीत ऑफकोर्स, पण ॲटलीस्ट चार लोक ऐकतात ते. एक आर्टिस्टला काय हवं असतं की त्याचं काम लोकांपर्यंत पोहोचावं, एवढंच असतं. त्याच्यातून पैसे मिळतील ऑफकोर्स, ते आहेच, पण जास्तीत जास्त लोकांनी ऐकावं, दाद द्यावी, वाईट असेल तर वाईट सांगावं, पण काहीतरी फीडबॅक मिळावा, त्याच्याकरता मला खूप फायदा होतो. असं मग यूट्यूब, फेसबुक याच्यावरती तुम्ही अपलोड करू शकता, लोक तुम्हाला सांगतात अरे हे नाही आवडलं, हे चांगलं झालं, असं चांगलं करू शकतोस. ते एक प्लॅटफॉर्म आहे. फक्त एक त्याचा थोडासा एक निगेटिव्ह पॉईंट असा म्हणू की पायरसीचा, कारण जर तुम्ही कॉपीराईट तुमची कंपोजिशन्स केली नसतील आणि जर तुम्ही अपलोड केली असतील तर ती कोणीही डाउनलोड करून स्वतःची गाणी पण खपू शकते. तो एक मायनस पॉईंट सोडला तर नक्कीच टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग करून घेऊ शकतो आमची जनरेशन पेक्षा, निश्चितपणे. आदित्य, तुम्ही व्यवसायाने सनदी लेखापाल आहात, म्हणजे सोप्या मराठीत सीए आहात, चार्टर्ड अकाउंटंट आहात, आणि तुमचा हा व्यवसाय उत्तम चालू आहे, पण हा व्यवसाय चालू असतानाच तुमच्या या संगीताच्या व्यासंगाकडे तुम्ही भविष्यामध्ये काय दृष्टीने पाहता?
जसं गाण्याचं वातावरण होतं तसं अभ्यासाचंही होतं. माझे आजोबा सीए होते, वडील सीए आहेत आणि मलाही शिक्षणाची आवड होती. त्यामुळे घरी एक होतं की तू गाणं कर सगळं कर पण एक डिग्री तुझ्याकडे असायला पाहिजे आणि मिळालेलं शिक्षण कधीच फुकट जात नाही, कायम आपलं कुठेतरी उपयोगी येतं. त्याचप्रमाणे मी सीए केलं. आत्ता तरी माझा प्रयत्न असा की दोन्हीचा बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो मी, म्हणजे विकडेजना ऑफिस, शनिवार रविवार गाणं, किंवा ऑफिस नंतर पण जनरली डायरेक्ट स्टुडिओला जाऊन रात्री बसून असं करायचा. पण आपण सगळंच आयुष्य ठरवू शकत नाही, त्यामुळे थोडंसं प्रभावावर व्हावं लागतं. तर तसंच बघीन, जर चांगला मला रिस्पॉन्स खरंच मिळाला लोकांचा आणि लोकांना आवडलं माझं म्युझिक, तर मला जास्तीत जास्त वेळ द्यायला नक्कीच आवडेल गाण्याला. अरे वा, तुम्ही जास्तीत जास्त वेळ संगीताला द्यावा, तुमच्या व्यवसायालाही द्यावा. तुमच्यासाठी दिवसाचे 24 ऐवजी 48 तास असावेत अशी आपण परमेश्वराकडे विनंती करूया. तुमच्या सर्व पुढच्या वाटचालीसाठी, भविष्यातल्या योजनांसाठी, सर्व आगामी अल्बमसाठी आमच्या सगळ्यांच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. आता या कार्यक्रमाची सांगता करताना काय ऐकवणार? 2012 साली अखिल भारतीय मराठी गझल संमेलन भरलं होतं गोव्याला. बरं, तिकडे जनार्दन म्हात्रे म्हणून माझे मित्र आहेत, त्यांनी ही गझल लिहिलेली, ती मी स्वरबद्ध करून तिकडे गायली होती, ती मी सादर करतो आज. जरूर. दुःख थोडेसे, दुःख थोडेसे मनी सांभाळतो, दुःख थोडेसे मनी सांभाळतो, हासुनी दुःख